अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राइब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही। नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणाली, मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बुंदी न पाडता भिजवलेल्या हरभरा डाळीचे लाडू। तर मैत्रिणींनो, आपण बुंदी पाडून नेहमीच लाडू बांधतो। आज आपण भिजवून हरभरा डाळ घेऊन त्याच्यापासून लाडू बनवणार आहोत। तर ते लाडू एकदम चवीला छान लागतात। बुंदीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला बुंदी पाडण्यापासून ते पाकात घालण्यापर्यंत खूप वेळ लागतो। तर हे लाडू बनवताना अगदी आपण अर्धा तासात बनवू शकतो। तर मैत्रिणींनो, भिजवलेल्या हरभरा डाळीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे। इथे मी एक वाटी हरभरा डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। त्यानंतर एक वाटी साखर, तूप, बदाम आणि काजूचे काप, वेलची पूड, जायफळ, फूड कलर, इथे मी येलो फूड कलर घेतलेला आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑरेंज देखील वापरू शकता। त्यानंतर तेल। तर आता आपण कृतीकडे वळूयात। तर सर्वात आधी आपल्याला ही हरभऱ्याची डाळ आहे ही आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायची आहे। तर आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर इथं तुम्ही पाहू शकताय आपली डाळ छान अशी वाटली गेलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व डाळ वाटून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपली सर्व डाळ वाटून झालेली आहे। तर आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊयात। तर इथं आता आपली डाळ पूर्णपणे वाटून झालेली आहे। तर याच्या आपल्याला हातावरती छोट्या छोट्या पुऱ्या करून त्या तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे इंडक्शन वरती कढई तापत ठेवलेली आहे। तर आपण तळण्यासाठी याच्यामध्ये तेल घालून घेऊया। तर इथं आता आपलं तेल तापलेलं आहे। तर आता आपण या पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊन या तेलामध्ये तळून घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला हातावरतीच याच्या पुऱ्या करून घेऊन तळून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया। तर आता आपण ह्या पुऱ्या थोड्याशा परतून घेऊयात। इथं आता आपल्याला या गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले लाडू छान आणि खमंग लागतात। तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्यांचा कलर गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे। तर आता आपण ह्या पुऱ्या काढून घेऊयात। तर इथं मी चाळणीमध्ये या पुऱ्या काढून घेते, म्हणजे याच्यातील तेल पूर्णपणे नितळलं जाईल। तर अशा पद्धतीने आपण उरलेल्या पिठाच्या देखील पुऱ्या बनवून घेऊया। तर इथं आपल्या एक वाटी हरभरा डाळीच्या एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत। तर आता आपल्याला ह्या पुऱ्या थोडस थंड करून घ्यायच्या आहेत। इथं आता आपल्या पुऱ्या थंड झालेल्या आहेत। तर आपल्याला ह्या पुऱ्या मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत। तर आता आपण सुरुवातीला ह्या हाताने थोडस मोडून घेऊयात। इथं आता आपल्या ह्या पुऱ्या आतून छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे खुसखुशीत झालेल्या आहेत।
तर इतात आपल्याला या पुऱ्या मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत, तर आपल्याला पूर्णपणे बारीक करायचं नाहीये, रवाळाचं टेक्सचर ठेवायचं आहे। तर इथं आता तुम्ही पाहू शकताय आपण या पुऱ्या रवाळाशा बारीक करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या देखील बारीक करून घेऊयात। तर इथं आता आपल्या पुऱ्या बारीक करून झालेल्या आहेत, तर आता आपल्याला हे वाटण तुपावरती थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे इंडक्शन वरती कढई तापत ठेवलेली आहे, तर आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊयात। तर इथं आता आपलं तूप तापलेलं आहे, तर आपण हे वाटण याच्यामध्ये घालून घेऊयात। तर इथं आता आपल्याला हे वाटण एक 5 ते 10 मिनिटं तुपावरती परतून घ्यायचं आहे। आपण जसजसं हे वाटण तुपावरती परतत जाऊ तसतसं आपल्याला या पिठाचा, बेसनचं पीठ आपण भाजताना जसा वास येतो तसा वास यायला सुरू होतं। मग आपल्याला इंडक्शन बंद करून घ्यायचं आहे। तर इथं आता मी हे वाटण मीडियम फ्लेमवरती 10 मिनिटं भाजून घेतलेलं आहे आणि आपल्या मिश्रणाचा खमंगसा वास येत आहे। तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आपण छान असं भाजलेलं आहे त्यामुळे याचा कलर गोल्डन ब्राउनिश असा झालेला आहे। तर इथं आता आपलं वाटण भाजून झालेलं आहे, तर आता आपण लाडूसाठी लागणारा पाक बनवून घेऊयात। त्यासाठी इथं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, याच वाटीने मी डाळ देखील मोजून घेतलेली होती। तर आता आपण ही साखर कढईमध्ये घालून घेऊयात। तर इथं आता मी इंडक्शन अजून ऑन केलेला नाही आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये आधी पाणी घालून घ्यायचं आहे, नाहीतर आपण गरम कढईमध्ये जर साखर घातली तर आपली साखर करपली जाते। तर याच वाटीने मी हरभरा डाळांची साखर मेजर करून घेतलेला आहे, तर आता आपल्याला याच वाटीने 1/2 वाटी पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथं आता मी इंडक्शन ऑन करते। तर इथं आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे, पण आपण बुंदीच्या लाडूला जसा कडक पाक धरतो तसा आपल्याला पाक करायचा नाहीये। तर इथं आता आपली साखर विरघळत आहे, तोपर्यंतच मी हा फूड कलर याच्यामध्ये घालून घेते। तर आता आपण हे हलवून घेऊयात। तर आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात। तसेच आपण थोडस जायफळ किसून घालूयात। तर आता आपण हा पाक हलवून घेऊयात। तर इथं आता आपला पाक झालाय की नाही ते आपण चेक करून घेऊयात। तर इथं आता आपला पाक तयार झालाय, तर तुम्ही पाहू शकताय। तर इथं आता आपण जे वाटण भाजून घेतलेलं आहे ते पाकामध्ये घालून घेऊयात। तर आता आपण हे हलवून घेऊयात। तसेच आपल्याला ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। याच्या ऐवजी तुम्ही मगज भी देखील वापरू शकताय।
तर इथे आता आपलं मिश्रण पाकामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे। तर आता आपण इंडक्शन ऑफ करून हे थोडंसं थंड करून घेऊयात। तर इथे आता आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात। तर इथे मी सुरुवातीला हाताला थोडंसं तूप लावते, त्यामुळे आपल्या हाताला मिश्रण चिकटलं जाणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे। तर अशा सोप्या पद्धतीने भिजवलेल्या हरभरा डाळीचे लाडू तयार झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा। तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मोनालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही। तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।